chicka who? Chicka what? Chicka who? Chicka what? You gonna lead the vocal in, right? Chia. Motherfuckers wanna act loco. Hit them up, numerous shots with a fofo. Backs wanna turn them popo, smoke them like cocoa. Fuck rap, coke by the boat low. Fuck that, on the run by a gun high when I close. Let pole do some got clothes. Stop your bullshit, Glock with the full clip. Motherfuckers better duck when the pool spit. One shot can make a nigga do a full flip. Seen a nigga laying a shot when the fool hit. Hey, my high you, no niggas wanna buy you. You see me, I wanna fuck for free. Like I got Nelly. Niggas ride, make you feel it inside your belly. If it's tight, get the KY jelly. All night, get you wide up beside the telly. Side to side, till you say, JC, you're too much for me. A little bit of loneliness, a little bit of disregard. Handful of complaints, but I can't the way I did before. Don't turn your back on me. I won't be ignored. I can't. आई बोल. हो 15 मिनिटात येतोय ग. हां अगं हो आम्ही एकत्रच येऊ. हां बाय बाय. मला तर फुल रेंज आहे. आई बाबा कुठे गेलेत? इट्स ओके रिया, रिलॅक्स. अरे मी बाबाला फोन केल्यावर तो गाडी पाठवणार होता मला घ्यायला. आता प्रकाशचा नंबर पण नाही माझ्याकडे, काय करू मी? रिया कम ऑन, मी सोडतो तुला घरी. दुष्यंत ठीक आहे, आम्ही बघतो. अरे नको, तो माझ्या घराशेजारीच राहतो. हे ड्रॉप मी, अदरवाइज आपण तरी काय करणार होतो. मी एक काम करतो, मी त्याला. अरे नको, हे ड्रॉप मी. आय एम ऑल ओके. मी वाचल्यास पोचल्यावर मेसेज करते. ओके ओके. वेट वेट, मला स्कॉलर बॉयला भेटायचं आहे. हाय हाय, व्हॉट्स द मॅटर? काय प्रॉब्लेम आहे? काही नाही. हे बघ रिया, मला वाटतं प्लीज आत्ता भांडू नकोस माझ्याशी. उद्या भेटू ओके आपण. बाय. तू बावळा टेस करे, तू तिला काय एवढ्या रात्री त्याच्या बरोबर जाऊ दिलंस? मी जाऊ दिलं? ती स्वतः गेली आहे. आणि तसं एकदा ठरवल्यावर ती कोणाचं ऐकते का? तू ना मूर्ख आहेस, तू अतिशहाण आहेस. तू पण आता तिच्यावरचा राग माझ्यावर नको काढू. बर जाऊ दे, तू प्यायलायस का? मी पितो असं कधी तुला वाटलंय का? चल भेटू, आणि असा सिरियस राहत नको जाऊ रे. आत्ताशी 12वी झाली आपली. ओके चल बाय. तुम्ही मला कळवलं का नाहीस? अरे कधी कळवणार, तुला सोडल्यावर मला दुष्यंतचा फोन आला होता. मी तसाच हॉस्पिटलला पळालो आणि मग रियाला घेऊन तिच्या घरी गेलो. या सगळ्या गडबडीत रात्रीचा 1 वाजला.
त्यानंतर तुला फोन करून तू तसंही काय करणार होतास? हे बघ, तू मला काही सांगू नकोस, तू तिला त्याच्याबरोबर जाऊ दिलंस ना, हेच बेसिक चुकलंय तुझं. थँक्स. चायला एवढं करून सुद्धा चूक माझीच, तुझीच चूक. बरं हे बघ, ते सोड, मी 11 वाजता रियाकडे पोहोचतोय, तू पण पोहोच. ओके. आणि बाय द वे, तू असा सायकोसारखा का वागतोयस कालपासून? कसली चिडचिडी? मी भेटल्यावर सांगतो तुला, ठीक आहे? बाय. हां बाय. मला काय बोलतीयस? तो बघितलंस ना कसं वागत होता. अरे मला तर कळलंच नाही, म्हणजे हाय, हाव आर यू, चहा? कांताबाई नकोय. कॉंग्रॅट्स हा रिया, झालं ना सेलिब्रेशन. सॉरी. मला कशाला सॉरी म्हणतीयस? आणि तू घरी काय सांगितलंस? सांगितलं काहीतरी. वा वा वा, छान छान. नाही आता पुढची पार्टी कधी आहे तुमची? श्रीराज प्लीज यार. अरे यार तू, अरे व्हॉट प्लीज यार. आणि तू हसू नको सारिया, मला म्हणूनच तुमच्या सेलिब्रेशन्सला यायला आवडत नाही. आणि काय लावलंय, 12वी झालो म्हणजे काय फार मोठे झालो का आपण? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अरे यार आता तू अति करतोय. सांग नको. एक मिनिट, काय प्रॉब्लेम काय तुझा कालपासून? असं बावळटासारखं का वागतोय? हे बघ, दारू न पिणं याला तुम्ही बावळट म्हणत असाल ना, तर मला राहायचंय बावळट असं समजा. चिल, दारू न पिणं हा तुझा चॉईस आहे, फेअर इनफ. आणि ॲज इट इज आम्ही तरी किती पेहलो होतो. एखाद दुसरा पेग. एखाद दुसरा पेग? अगर या एखाद दुसऱ्या पेगमुळेच काय होऊ शकतं ना, हे कळत नाही आहे तुम्हाला. अरे श्रीराज चिल, तू काय इतकं पर्सनली घेतोय सगळं? हो मी घेणार आहे हे सगळं पर्सनली, कारण याचा माझ्या आयुष्याशी संबंध आहे. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं माझ्या वडिलांबद्दल. 10 वर्ष झाली त्याला, माझे वडील मनोहर गडकरी एक हुशार इंजिनियर आणि खूप मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजर होते. त्यांच्या हुशारीचा कंपनीला फायदा होत असल्यामुळे त्यांना रोज सोशल गॅदरिंग्स मीटिंगना जावं लागायचं, जावंच लागायचं, आणि अटेंड कराव्या लागायच्या त्या पार्ट्या. आणि अशाच पार्टीजना जात जात त्यांना दारू प्यायची सवय लागली. पुढे आपल्या डीलर्सना कंपनी देत देत ही लागलेली सवय त्यांचं व्यसन बनत गेली आणि आमच्या पडझडीला सुरुवात झाली. बाबांच्या दारू पिण्याला कंटाळून माझ्या आईने पार्टीजला जाणंच बंद केलं, पण माझे बाबा जात राहिले. त्यांना रोज कोणी ना कोणीतरी बोलवायचं, रोज कोणीतरी लागायचंच त्यांना. मग घरी आल्यावर भांडणं. खूप वर्ष माझ्या आईने असंच सहन केलं, ती सांगणार तरी कोणाला होती. पण एक दिवस माझ्या आईने हे सगळं बाबांना सांगायचं ठरवलं. अरे काय चाललंय तुझं? अरे तुझं हे पिणं बंद होणार आहे की नाही? तुझं आमच्याकडे लक्ष नाही आहे, कामाकडे पण लक्ष नाही आहे, आणि हे दररोजच्या पार्टीचे जे तमाशे चालू आहेत ना तुझे. ए प्लीज, मला शिकव नकोस कसं वागायचं ते. याच दारूमुळे ना तुझं प्रमोशन थांबलंय रे. शट अप. हू आर यू? मला शिकवणारी तू कोण आहेस? फार अक्कल आली का तुला? बाबा यार, माझं कुठून तेव्हा एवढी हिंमत आली मला नाही माहिती, पण तो शेवट नव्हता रे, शेवटाची सुरुवात होती. माझ्या बाबांचं मनमानी वागणं वाढतच गेलं. या सगळ्याला कंटाळून एक दिवस माझ्या आईने सगळं आजीला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी माझे आजोबा आले. एक लक्षात ठेव, त्या दोघांनाही मी माझ्या बरोबर घेऊन जातोय. तुझी दारू बंद होईपर्यंत मी त्यांना परत पाठवणार नाहीये. चला रे. माझ्या आईने त्यानंतर मला खूप कष्टाने वाढवलं, मोठं केलं,
पण माझ्या बाबांचं पिणं नाही थांबलं रे. त्यांच्या कामावर परिणाम होईल लागला त्याचा. नोकरी गेली, कर्जामुळे घर विकावं लागलं. यार तुला सांगतो, आज माझे बाबा कुठल्या तरी अंधाऱ्या चाळीत राहत असतील, कुठे ते मलाही नाही माहिती. गेले 10 वर्ष मी त्यांना भेटलोही नाहीये. नाही ठीक आहे की त्यांच्या व्यसनाने दिलेली शिक्षा ते आज भोगत आहेत, पण ती शिक्षा त्यांनीच नाही आम्ही पण भोगली. खरंच सांगतो, मला तुमच्यावर राग काढायचा नव्हता, पण ही तुमची सेलिब्रेशन खरंच सहन नाही होत रे मला. आणि कारण काहीही असेल, मित्र, स्टेटस सिम्बॉल, फॅशन, पण हा पहिला पेगच भीतीदायक वाटतो मला, आणि नंतर नाही कंट्रोल करतायत. तर आपण आत्ताच कंट्रोल करायला पाहिजे ना. नाही बरं का, आर्ट्स नंतर पण भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. मला तर थर्ड लिस्टला का होईना मिळाली ऍडमिशन इंजिनिअरिंगला, टेन्शन नाही. स्कॉलर तू काय एवढं शांत? अरे शांत काय, रिलॅक्स झालोय. ऍडमिशन मिळाल्यापासून मोठं टेन्शन गेलं डोक्यावरच. टेन्शन तुला म्हणजे? हा बोल संकेत. हो हो झाली. हो हो आता काय, आता फ्री? उद्या नाही, काय नाही काय नाही. पार्टी चालेल, पण कॉफी शॉप मध्ये असेल तरच, अदरवाइज नको. हा हो ठीक. हा सांग मला. येस बाय. काय काय नाही.